मी पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा दिल्ली स्वारीवर येणार होते, वारीवर, स्वारीवर नाही, पण अचानक रद्द झालं. मला असं वाटतं की गेल्या महिन्याभरातली त्यांची ही पाचवी दिल्ली भेट, पाचवी. म्हणजे अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वर्षातून चार वेळाही आले नाही आहेत, आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांना महिन्यातून पाच वेळा यावं लागत आहे. याबाबत महाराष्ट्राच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री जर कोणी म्हणून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावं लागलं नाही. शिवसेनेचं हायकमांड हे काय मुंबईतच राहिले आणि मुंबईतच चर्चा होत राहिल्या, किंबहुना दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. आपण पाहिलंच अगदी युती करण्यासंदर्भात सन्माननीय अमित शहासुद्धा मातोश्रीवर आले होते, त्यापूर्वीसुद्धा अनेक नेते येत होते, पण हे एक मित्रत्वाचं नातं होतं त्या काळामध्ये, त्यातून या गोष्टी घडत होत्या. पण आता पाच वेळा एका महिन्यात मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकली नाही. दोन एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरपणे निर्णय घेत आहे, त्यातून महाराष्ट्राला काय मिळत आहे आणि त्यांच्या गटाला काय मिळत आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा गेला एक महिन्यापासून सुरू. या गटानं शिवसेनेतून बाहेर पडून नक्की काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली. कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधामध्ये कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत याची आम्हाला खात्री असल्यामुळं 16 आमदार हे अपात्र ठरतील 10th शेड्यूलनुसार, हे नक्की. किंवा त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल, मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणणार. त्यांना एखाद्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. अशावेळी यातले किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची संपूर्ण कल्पना आमच्याकडे आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची कारण गरज नाही. औरंगाबादमध्ये पहिली युती जी आहे शिंदे गट आणि भाजपची जाहीर झालेली आहे, होऊ द्या महापालिका निवडणुकीसाठी, होऊ द्या. पॅटर्न इतरत्र सुद्धा दिसेल, मला माहित नाही, मी त्या विषयावर बोलणार नाही. एखादा गट एखाद्या पक्षाशी युती करत असेल त्याच्यावरती आम्हाला बोलण्याचं कारण नाही. शिवसेना सर्व निवडणुका लढेल, स्वतंत्रपणे लढेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढेल याच्याविषयी निर्णय एकत्र बसून घेतला जाईल. पण आम्ही इतकं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची होती, शिवसेना फोडून अशा प्रकारे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं त्यांचं कारस्थान होतं. त्यात त्यांना आता जरी यश येताना दिसत असलं तरी हे यश दीर्घकाळ टिकणारं नाही. मी परत रिपीट करतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. रावसाहेब, काल मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा अपेक्षित, मी या विषयावर आत्ताच मी वेळ मिळाली किंवा वेळेसाठी काही जरणावं लागते अशी परिस्थिती आहे, मला असं बोलता येणार नाही. ते दुसऱ्या पक्षात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेशी तसा संबंध नाही. सतत ते त्यांना दिल्लीला यावं लागतं, ह्यातच महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाला किती ठेस लागते आहे हे आपल्याला कळतं. ते सरकार अद्याप बनवू शकले नाहीत, त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे 10th शेड्यूल आहे त्याचा अभ्यास केला तर एक तर 16 आमदारांना अपात्र ठरवलं जाईल किंवा त्याआधी त्यांना एखाद्या कोणत्याही पक्षात स्वतःला विलीन व्हावं लागेल. अशा परिस्थितीत
हे जे आमदार आहेत ते स्वतःला शिवसैनिक कसं म्हणून घेणार, ठाकरेंचे सैनिक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी कसं म्हणून घेणार, हा एक प्रश्न आहे. आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस रोज एक एक पाऊल पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. शुभेच्छा देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला, हा कद्रूपण आहे. ते पक्षप्रमुख आहेत, ते शिवसेनेचे सगळ्यात सर्वोच्च नेते आहेत, पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी द्वेष आणि तिरस्कार दिसतो आहे. पण हा तिरस्कार आणि द्वेष राज्याच्या जनतेच्या मनात नाही, शिवसैनिकांच्या मनात नाही. म्हणून काल फक्त मातोश्रीवरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, इतर अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेना काय आहे आणि कोणाबरोबर आहे हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं. रावसाहेब, तुम्ही म्हणालात की या आमदारांवर 10 शेड्यूलनुसार अपात्रतेची टाकी करवान आहे, काही जण दुसऱ्या पक्षात विलीनीकरणास अमान्य आहेत, तर अशा वेळेस पुन्हा एकदा शिवसेनेचे दरवाजे, या काही अस्वस्थ जर काही आमदार असतील तर अस्वस्थ म्हणण्यापेक्षाही त्यांना फसवून बाजूला घेतलेलं आहे. ते भावनेच्या भरात एका बाजूला गेलेले आहेत. त्यातले अनेक जण आमच्या संपर्कात सुद्धा असतात आहेत, मी स्पष्ट सांगतो. आणि म्हणून भविष्यात परत एकदा सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झालं तरी आश्चर्य वाटायला. रावसाहेब, काही अमर्याद अधिकारांबद्दल जवळपास 250 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या, पण काल सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेलं आहे ईडीच्या अधिकाऱ्यांवर, ज्याचा राजकीय सुद्धा परिणाम आहे. की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती मी काही टिप्पणी करणार नाही. मी इतकंच म्हणेन की ईडीचे जे अमर्याद अधिकार आहेत, या देशातलं स्मगलिंग, ड्रग्ज माफिया, हवाला रॅकेट्स, काळाबाजारी ह्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आहे. फक्त सत्ताधारी पक्षाला हवं आहे, म्हणून विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्यासाठी या अधिकाराचा जो गैरवापर होतो त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. बाकी ईडी करत असलेल्या कारवाईवरती आमचं काही म्हणणं नाही, पण फक्त विरोधी पक्षातच अशा कारवाया होत आहेत. सोनिया गांधींवरती होत आहेत, राहुल गांधींवरती होत आहेत, संजय राऊतांवरती होत आहेत, अनिल देशमुख नवाब मालिकांवरती होत आहेत, लालू यादवांवरती होत आहेत. हे सगळे लोक विरोधी पक्षाचे प्रमुख लोक आहेत. सत्ताधारी पक्षात या देशभरामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का, हा आमचा प्रश्न आहे. बाकी या देशाचे आर्थिक घडी कुणी विस्कटत असेल, कुणी त्याला सुरुंग लावत असेल, कुणी भ्रष्टाचारी भ्रष्ट मार्गानं अशा प्रकारे पैसे गोळा करत असतील, तर त्याच्यावरती ईडी सारख्या संस्थांनी कारवाई केलीच पाहिजे. त्यासाठीच तर कायदा बनवला, त्यासाठीच तर यंत्रणा बनवलेली आहे. रावसाहेब, तुम्ही असं म्हणालात की जे आमदार खासदार जे काही शिंदेबरोबर गेले आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. काल अर्जुन खोतकर यांचं आपण जर निवेदन ऐकलं असेल, मी अर्जुन खोतकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. अर्जुन खोतकर हे आमचे फार जुने सहकारी आहेत, ज्युनियर असले तरी सहकारी आहेत. आणि त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा तणाव त्यांच्यावरती आणि कुटुंबावर आहे, आणि तो तणाव कोणत्या यंत्रणेचा आहे आणि का आहे. त्याच्यामुळे अशा संकटाच्या काळामध्ये कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो हे त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. त्याने हिंदुत्वाला बदनाम केलं नाही की आम्ही हिंदुत्वामुळे शिवसेना सोडणार आहोत किंवा सोडतोय, किंवा आम्ही उद्धव ठाकरे ह्यांच्यावरती काही आक्षेप असल्यामुळे शिवसेना सोडतोय, किंवा शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरती काही आम्ही आक्षेप घेतोय, अशा प्रकारची कोणती भूमिका न घेता अर्जुन खोतकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे एक स्पष्ट केलं की त्यांच्यावर दबाव आहे, ते तणावाखाली आहेत, त्यांची मालमत्ता कशी जप्त झालेली आहे, त्याच्यावर लढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो, त्याच्यामुळे कुटुंबात तणाव आहे. मी या प्रामाणिकपणाला दाद देतो. रावसाहेब, ते खरं बोलले. असंच म्हटलं जातं आहे, खूप मोठा एक अंदाजही व्यक्त केला जातोय की तुमच्यावरही मोठी कारवाई होईल. काही हरकत नाही, तुम्ही या कारवाईला असं म्हटलं जातं की संजय राऊत यांना ईडी अटकही करू. नाही, माझ्यासारख्या अनेक लोकांना ईडीला अटक करायची असते, ते करू शकतात राजकीय कारणासाठी. संजय राऊत उभे आहेत, संजय राऊत बोलतायत, संजय राऊत एक भिंत म्हणून उभे आहेत, संजय राऊत महाराष्ट्रात शिवसेनेच्या सरकारला अडचणी निर्माण होतील. या कारणामुळे
जर खोट्या प्रकरणामध्ये खोटी प्रकरणं तयार करून जर संजय राऊतांना अटक केली जाणार असेल तर मी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या शिवसेनेसाठी ती कारवाई स्वीकारायला तयार आहे. पण मी कुठेही मला वाचवा म्हणून गुडघे टेकणार नाही. मी पार्लमेंटमध्ये आहे, मी ईडीच्या नोटीसचा आदर करतो. मी कधीही कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेला विरोध केला नाही. देशभरात प्रत्येकाने हा आदर केला पाहिजे. काल सोनिया गांधीही गेल्या, राहुल गांधीही गेले, प्रत्येकाने आदर केला पाहिजे. राव सर पुन्हा एकदा विचारतो, जर अटकेची कारवाई झाली तर संजय राऊत या कारवाईला सामोरे जायला तयार? मी कोणत्याही कारवाईला सामोरे जायला, जर त्या माझ्यावरील कारवाईतून माझ्या पक्षाला बळ मिळणार असेल, एक संदेश जाणार असेल महाराष्ट्रात आणि देशात, तर हे संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, उद्धव ठाकरेंचे सहकारी आहेत. माझ्या हजारो आमच्या लाखो शिवसैनिकांनी आतापर्यंत त्याग आणि बलिदान केलेलं आहे. मग आम्ही केलं तर काय बिघडलं? 19 खासदार राज्यसभेचे निलंबित करण्यात आले, 4 खासदार लोकसभेचे निलंबित करण्यात आले. अजूनही महागाई आणि बेरोजगारीवरती लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा होते. हे दुर्दैव आहे या देशाचं, लोकशाहीचं, संसदेचं, की आम्ही महागाईवर चर्चा मागतो आहोत, आम्ही देशातल्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा मागतो आहोत. आणि ती चर्चा मागणाऱ्या काल तर गुजरातमध्ये जे 50 बळी गेले विषारी दारूचे, त्याच्यावरती आम्ही आवाज उठवत होतो आणि ते आवाज उठवणारा निलंबन केला. ही लोकशाही आम्हाला नको आहे. आमची भूमिका असा आहे की या देशावरती कोणी राज्य करावं हे जनता ठरवेल, पण राज्य करणाऱ्यांनी या देशातल्या विरोधी पक्षाला खतम करू नये यासाठी आमची लढाई. शिवसेनेच्या खासदारांचं असं म्हणणं आहे की ते शिवसेनेतच आहेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मात्र त्यांच्यावर विश्वास नाही. यासाठी कारण जे आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले त्यांना उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं, त्यांचे आभार मानले, त्यांना काही संदेश दिला, पण अशा पद्धतीचं पत्र खासदारांना मिळालं नाही. आमच्या जाहिराती आहेत त्या सामनामध्ये अभिष्टचिंतनाच्या घेतल्या जात नाही, तर पक्षप्रमुखांचा आमच्यावर विश्वास नाही असं खासदारांचं म्हणणं. ठीक आहे, त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावं. मला कशाला प्रश्न विचार? ज्याने स्वतंत्र गट निर्माण केला आहे उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून, त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. खरं म्हणजे मी बोलू नये, आम्ही या विषयावर फार बोलत नाही, कारण कालपर्यंत ते आमचे सहकारी होते, ते भान आम्ही पाळतो.